खासदार म्हणून तुमच्याकडे उभा केला. ही निवडणूक सत्तार विरोधात निष्ठावंत अशी निवडणूक आहे हे पहिलं लक्षात ठेवा. आणि गद्दारांना समान नाही हेही लक्षात असू द्या. त्यामुळे हा विजय खऱ्या अर्थाने जर आपल्याला साकार करायचा असेल तर आता पुन्हा एकदा हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सगळं सुरळीत चालू असताना राज्य कारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धृदास्तपणे त्या संकटातून महाराष्ट्राला आव्हान आणि सुखरूप बाहेर काढणं वेगळं. मला विरोधी पक्ष नेता व्हायला आवडेल कारण लोकशाहीचं ते सगळ्यात मोठं वैभव आहे. मांजरीची पिलं बघायला त्या शेतकऱ्याच्या घरी आला. अच्छेदिन म्हणणारी पिलं म्हणून तो समोर गेला पण त्यावेळी जी पिलं म्हणत होती खराब दिन पुरे दिन खराब दिन पुरे दिन तो शेतकरी म्हटला साहेब ही पिलं जन्माला आली तेव्हा आजचे दिन आजचे दिनच म्हणत होते पण त्यावेळी त्यांचे डोळे उघडले नव्हते. पण गेल्या 10 वर्षात जे काही बघितलं तिने आपले डोळे उघडले का ते उघडायलाच हवे तर देशाचं भविष्य उत्तम होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज शेतकऱ्यांची अवस्था काय कधीतरी सहजपणे विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.